फक्त माझ्या काही महत्त्वाच्या मीटिंग त्याच्याचबरोबर माझं बवर्गाचं मतदान होतं ते मतदान करण्याच्याकरता आहे. आज आमची मंत्रिमंडळाची मीटिंग आहे, त्याच्यानंतर आमची इन्फ्रास्ट्रक्चरची मीटिंग आहे, चहापानाचा कार्यक्रम आहे, पत्रकार परिषद आहे, हे सगळं आमचं संध्याकाळी आहे. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सरकारच्या वतीनं जे काही सांगायचं ते सांगतील. आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे. महाविकास आघाडी या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक आहे. वेगवेगळे विषयावर वेगवेगळ्या प्रकारची मतं असू शकतात, परंतु शेवटी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता एकत्र आलेलो आहे. आणि आत्ताच उद्धवजी हे स्वतः काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनियाजींना पण भेटलेत, काल राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते पवारसाहेबांनाही भेटलेत, आणि ते स्वतः शिवसेनेचे सर्वोच्च नेते. मी मागच महाराष्ट्राला एक स्टेटमेंट केलेलं होतं की जोपर्यंत हे तीन नेते त्या ठिकाणी एकोप्याने का त्यांच्या चर्चेतनं व्यवस्थितपणे चाललेलं आहे तोपर्यंत कुठली काही अडचण नाही. त्याच्यामुळं काही कुणी शंका घ्यायला कुठलाही काही जागा नाही. आता उद्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आहे, बजेट अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे. 6 तारखेला अर्थसंकल्प मी अर्थमंत्री म्हणून सादर करणार आहे. अशा प्रकारचा प्रोग्राम कामकाज सल्लागार समितीनं फायनल केलेला आहे. आणि साधारण सध्या तरी 21 तारखेपर्यंतचा कार्यक्रम ठरलेला आहे. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन एकंदरीत अधिवेशन किती काळाचं राहणार आहे हे आपल्याला सगळ्यांना कळेल.